इकडे ठाकरे गट आणि मुंबई भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे अंधेरी पोटनिवडणूक यामध्ये हालचालीनं आता वेग आलेला आहे भाजपचा उमेदवार मागे घेण्याबाबत शिक्कामोर्तब झालं का हे सुद्धा अगदी काही मिनिटांमध्ये कळणार आहे वैभव परब या संदर्भातले अपडेट आपल्या देतील वैभव नक्कीच अमोल या पडद्यामागे अनेक हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत ठाकरे गटाकडून आणि मुंबई भाजपकडून एकमेकांशी चर्चा देखील झाल्याचं समजतं आहे आणि त्यामुळेच जी आपल्याला माहिती मिळते की सूत्रांनी दिल्यानुसार की मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतला जाईल कालपासूनच या सगळ्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या आणि याच प्रकरणावर शिवसेना नेत्यांनी कुठेतरी एक आश्वासन किंवा आनंद व्यक्त केलेला आहे की जर अशीच प्रथा परंपरा महाराष्ट्रात राहिली तर अनेक ठिकाणी आहे ती एकमेकांना म्हणता येईल किंवा एकमेकांबद्दलची सहानुभूती आहे त्याचं दर्शन महाराष्ट्राला होऊ शकतं आणि या निर्णयाचं शिवसेना स्वागत करायला देखील तयार आहेत आम्ही काही शिवसेना नेत्यांशी चर्चा केली त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्राची ही परंपरा ज्या ज्या ठिकाणी आमदाराचं लोकप्रतिनिधीचं निधन होतं त्या ठिकाणी ती जागा बिनविरोधच व्हायला पाहिजे पण तू गेल्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होत आलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा ही संधी आहे महाराष्ट्रासमोर एक वेगळं प्रदर्शन घडवण्याची आणि त्या दृष्टीनं शिवसेना नेते असतील किंवा भाजपचे मुंबई अध्यक्ष किंवा नेते असतील या सगळ्यांमध्ये <clears throat> चर्चा सुरू असल्याची माहिती आहे ती समोर येत आहे त्यामुळे शिवसेना नेत्यांना कुठेतरी आश्वास आश्वस्त आहेत की मुरजी पटेल हे आपला उमेदवारी अर्ज आहे ते मागे घेतील आणि ऋतुजा लटके यांचा बिनविरोध या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळेल कारण का रमेश लटके यांचे सर्वांशी संबंध चांगले राहिलेले आहेत मग ते शिवसेना असेल मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा भाजप असेल आता या अनुसरून जर भाजपनं मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर नक्कीच एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि हा संदेश पाठवण्यासाठी सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होणार आणि यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे परंतु या चर्चेमध्ये नेमकं काय ठरतं या, ने... का या संदर्भ